नमस्कार, मी डॉक्टर प्रीती. आज आपण फंगल इन्फेक्शनबद्दल माहिती घेणार आहोत. सध्या बऱ्याच लोकांमध्ये हा आजार वारंवार होत असून देखील वैयक्तिक स्वच्छतेबाबत लोकांमध्ये तेवढी जागरूकता आलेली दिसून येत नाही. तसेच लोकांच्या मनात याबाबत बरेचसे प्रश्न व संभ्रम देखील आहेत. फंगल इन्फेक्शन म्हणजे काय, ते कशामुळे होते, त्याची कारणे काय आहेत, त्यासाठी उपचार आहेत का, किंवा त्यासाठी खरंच उपचार घ्यायची गरज आहे का, चला तर मग आपण जाणून घेऊ. सर्वात प्रथम फंगस म्हणजे बुरशी. आपल्या आजूबाजूच्या वातावरणात वेगवेगळ्या फंगस किंवा बुरशीने जे इन्फेक्शन किंवा आजार होतो त्याला फंगल इन्फेक्शन असे म्हणतात. फंगल इन्फेक्शन हे सौम्य ते तीव्र असू शकते. म्हणजे साध्या ॲथलेट फूड, ज्याला चिखल्या असे म्हणतात, तिथपासून ते गंभीर म्युकर मायकोसिसपर्यंत सर्व फंगल इन्फेक्शन आहेत. नुकत्याच झालेल्या कोरोना काळामध्ये म्युकर मायकोसिसबद्दल आपण ऐकलंच आहे. हा देखील एक क्रॉनिक फंगल इन्फेक्शनचा प्रकार आहे. फंगस उबदार व ओलसार वातावरणात वाढतात, त्यामुळे शरीरावरील घामामुळे सतत ओलावा असणाऱ्या भागात हे इन्फेक्शन होते. याची काही सामान्य कारणे आहेत, त्यामध्ये सर्वात मुख्य कारण म्हणजे कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती अशा लोकांमध्ये असते ज्यांना कॅन्सर, HIV असे इम्युनिटी कॉम्प्रोमाइज करणारे आजार असतात, त्यांमध्ये असे इन्फेक्शन लवकर होते. याचप्रमाणे जे लोक दीर्घकाळापासून अँटीबायोटिक, अँटीसायकोटिक अशा औषधांचं सेवन करत आहेत, त्यांना देखील हे इन्फेक्शन पटकन होते. वैयक्तिक अस्वच्छता हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. म्हणजेच वैयक्तिक अस्वच्छता म्हणजे काय, तर इतरांचे कपडे, साबण, टॉवेल इत्यादींचा वापर केल्यामुळे देखील ह्याचा संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे सतत ओल सर्व उबदार वातावरणात काम करणाऱ्या लोकांना हे इन्फेक्शन पटकन होते. त्या यासोबतच फंगल इन्फेक्शन असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे देखील हे इन्फेक्शन पसरू शकते. याचा प्रसार काही प्रमाणात प्राण्यांकडून देखील होतो. हा संसर्ग लवकर ओळखणे महत्त्वाचे आहे. यातील साधारण लक्षण म्हणजे त्वचेतील बदल. त्वचा लालसर व काळपट होते, त्वचेला तडा जातो, पापुद्रे निघतात. त्याचप्रमाणे असह्य खाज व त्वचेवरील आग ही आहेत. शरीराच्या वेगवेगळ्या भागांनुसार वेगवेगळ्या फंगल इन्फेक्शनची आपण माहिती घेऊया. सर्वात प्रथम त्वचेवर होणारे, शरीरावर होणारे फंगल इन्फेक्शन, ज्यात सगळ्यात पहिला जो प्रकार आहे ॲथलेट फूट, ज्याला वैद्यकीय भाषेत टिनिया पेडिस किंवा साध्या भाषेत चिखल्या असे म्हणतात, हा एक कॉमन प्रकार असून सतत ओलावा असणाऱ्या भागात काम करणाऱ्या लोकांना हा प्रकार होतो. दुसरा प्रकार यीस्ट इन्फेक्शन, ज्याला वैद्यकीय भाषेत कँडिडियासिस असे म्हणतात, हा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तर कँडिडा अल्बिकन्स या फंगसमुळे फंगल टोनेल इन्फेक्शन, डायपर रॅश, ओरल थ्रश हे देखील इन्फेक्शन होतात. तिसरा प्रकार जॉकीज, ज्याला वैद्यकीय भाषेत टिनिया क्रुरिस, हा बटक्स, ग्रोईन, मांडीच्या आतील भाग या अशा ओलावा असणाऱ्या ठिकाणी होतो. सगळ्यात लास्ट म्हणजे रिंगवम. रिंगवम हा एक कॉमन प्रकार आहे जो आपण सगळ्यांनीच ऐकला आहे, तर त्याला वैद्यकीय भाषेत टिनिया कॉर्पोरिस असे म्हणतात. नावाप्रमाणेच याचे रॅश गोलाकार असतात व हा शरीरावर कुठेही होऊ शकतो. हे शरीराबाहेर होणारे, त्वचेवर होणारे फंगल इन्फेक्शन योग्य त्या औषधोपचारांनी व काळजी घेतल्यावर बरे होऊ शकतात. पण या व्यतिरिक्त शरीराच्या आत देखील काही फंगल इन्फेक्शन होतात, त्यासाठी इमर्जन्सी मेडिकल औषधोपचारांची गरज असते. ह्या आजारासाठी औषधोपचार आहेत, तसेच वेगवेगळ्या क्रीम्स देखील आहेत. पण हे आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो, तर फंगल इन्फेक्शन होऊ नये यासाठी स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे. तर त्यामध्ये तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ व कोरडी ठेवा. रोज नियमित स्वच्छ आंघोळ करा. स्वच्छ धुऊन वाळवलेलेच कपडे वापरा. त्याचप्रमाणे प्राण्यांशी किंवा इतर लोकांशी संपर्क साधल्यावर हात स्वच्छ धुवा. अति घट्ट कपडे वापरणे टाळा. इतरांचे टॉवेल, रुमाल, कपडे, साबण हे वापरणे टाळा. होमिओपॅथिक औषधे त्वचेच्या आजारांमध्ये फायदेशीर आहेत, कारण ही औषधे हिलिंग प्रोसेसला चालना देतात, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन लवकर बरे होण्यास मदत होते. काही लोक वारंवार होणाऱ्या फंगल इन्फेक्शनला प्रिडिस्पोज असतात. होमिओपॅथिक औषधे अशा लोकांमध्ये हे प्रिडिस्पोजिशन सुधारून फंगल इन्फेक्शनची पुनरावृत्ती थांबवते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणाऱ्या लोकांमध्ये हे इन्फेक्शन पटकन होते, तर होमिओपॅथिक औषधे अशांमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवून त्यांच्या शरीराची या फंगल इन्फेक्शनशी लढण्याची ताकद वाढवते. त्याचबरोबर या आजारामध्ये होणाऱ्या असह्य खाज व आगेमुळे होणारे चिडचिड व कमी झालेला आत्मविश्वास यावर देखील होमिओपॅथिक औषधे काम करतात. तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.